नमस्कार सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्ष या विशेष कार्यक्रमामध्ये मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारनं जनकल्याणासाठी विविध योजना राबवल्या आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले सरकारच्या विविध क्षेत्रातल्या यशस्वी कामगिरीबद्दल आपण या विशेष मालिकेमध्ये चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत या नऊ वर्षातल्या कामगिरीचं सादरीकरण केलं राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक आव्हानांवर मात करत केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात सर्वच घटकांसाठी लक्षणीय कामगिरी केली आहे असं त्या म्हणाल्या गेल्या नऊ वर्षात सरकारनं दलित शोषित पीडित वंचित आणि मागासवर्गीयांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजना आणल्या तसंच घरं शौचालय गॅस जोडण्या आरोग्य सुविधा विनामूल्य अन्नधान्य वितरण अशा सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर सरकारनं भर दिला आहे त्याचप्रमाणे महिलांच्या आयुष्यात महत्वाच्या असणाऱ्या उज्ज्वला योजनेसह अनेक योजनांचाही वित्तमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या या योजनांमुळे महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारी योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आणि या योजनांची शंभर टक्के पूर्तता करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे असं सीतारामन म्हणाल्या प्रगती कार्यक्रम करते जिसमे जिल्हा स्तर के अधिकारीगण वया वी सी बुला करके उस जिले में क्या कितना आगे बढ रही है हर एक स्कीम ये एक रास्ता है दूसरा रास्ता 116 जिला ऐसे चुनने गए जिसमें और आ, 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 काम करने का था एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नाम दे करके उनका पिछड़ापन को कम करने के लिए और हर एक स्कीम में सैचुरेशन पोजीशन रीच करने के लिए एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स का प्रोग्राम हुआ उसमें बहुत सारे डिस्ट्रिक्ट आगे भी आए और इन सम ऑफ दरी सरप्राइजिंग डेवलपमेंट है फॉर द गुड अभी वो एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट का प्रोग्राम और नीचे के ओर जाकर के एस्पिरेशनल ब्लॉक का प्रोग्राम हो रही है मतलब डिस्ट्रिक्ट स्तर पर सैचुरेशन अचीव करने के बाद अभी ब्लॉक स्तर पर अचीव करने के लिए प्रयत्न चल रही है या नौ वर्षांमध्ये पायाभूत सुविधा विकाला लक्षणीय वेग आहे केंद्र सरकारनं अंमलात आणलेल्या अनेक प्रकल्पांची यावेळी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी उदाहरणं दिली डिजिटल इंडिया सांस्कृतिक वारशाचं जतन यासारख्या केंद्र सरकारच्या कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला केंद्र सरकारनं नऊ वर्षात वेगवान विकास करत अनेक कामं मार्गी लावली आणि भ्रष्टाचाराला आळा घातला असं उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारनं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गरिबांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवलं असं ते म्हणाले मागील नऊ वर्षामध्ये अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आपण बघितली प्रचंड विकास आपण बघितला कुठल्याही प्रकारे एकही डाग सरकारवर कोणी लावू शकलं नाही कोणी बोटं उचलू शकले नाहीत भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न देशाची डिलिव्हरी सिस्टीम होती ती पूर्णपणे करप्शन फ्री करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजींनी केलं आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचा कर अजेंडा चालवत असताना गरिबांपर्यंत त्यांचे अधिकार पहिल्यांदा या देशामध्ये पोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं सध्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सहकार्यानं सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल आणि यामध्ये महाराष्ट्र पूर्ण सामर्थ्यांशी उभा राहील अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली या विशेष मालिकेच्या आजच्या भागात अंत्योदय आणि गरीब कल्याणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं उचललेली पावलं तसंच सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवाव्यात यासाठी राबवलेल्या योजनांबद्दल आपण चर्चा करणार आहोत यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर नमस्कार नमस्कार संतोषजी आपल्या विशेष मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेल्या नऊ वर्षांमध्ये सगळ्यात मोठं स्थित्यंतर घडून आलंय ते खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरा निम्न स्तरामध्ये असणाऱ्या व्यक्तींबद्दल साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की पूर्वी दारिद्र्य रेषेच्या खाली असणारे सत्तावीस टक्के लोक या नऊ वर्षांमध्ये दारिद्र्य रेषेच्या वर आलेल्या आहेत असं मोठं घवघवीत यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे सामाजिक क्षेत्रातल्या ज्या काही योजना सरकार राबवत आहे त्यांचं योगदान यासाठी कसं आहे असं आपल्याला वाटतं नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना आतापर्यंत राबवल्या योजनांचा एक छोटासा आढावा घेऊया आपण एक पा, एक दोन मिनिटात सुरुवातीला आपण एक पहिली योजना बघू ती आहे सन्मान योजना शेतकरी सन्मान योजना त्यामध्ये सहा हजार ते बारा हजार काही राज्यांमध्ये सहा हजार आहे काही राज्यांमध्ये बारा हजार आहे हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत म्हणजे तिथे कुठेही लिकेज नाहीये जे पैसे केंद्र सरकारकडून येतात ते थेट शेतकऱ्यांच्या हातात पोचतात त्यामुळे एक काही का होईना शेतकऱ्याला एक ठराविक रक्कम दर महिन्याला मिळते दुसरं महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना घर तयार झालं की त्या घराखाली एक प्रकारचं स्थैर्य येतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ते स्थैर्य दिलं एका कुटुंबाला ते स्थैर्य दिलं दुसऱ्या बाजूला उज्ज्वला गॅस योजना गॅस जोडणी योजना यामुळे घरच्या स्त्रीला जळण्यासाठी इंधन मिळालं तिकडे जो पैसा खर्च व्हायचा किंवा लाकडामुळे जो धूर व्हायचा आणि तिचं आरोग्य खराब व्हायचं ते थांबलं आणि अशा प्रकारे एक एका कुटुंबाला स्थैर्य प्राप्त झालं त्या कुटुंबातल्या मुलांना योग्य शिक्षण मिळते आज आणि शिक्षण घेऊन पुढे आल्यावर तो मुलगा कौशल्य योजनेअंतर्गत कौशल्य प्राप्त करतोय आणि त्यानंतर कौशल्य प्राप्त केल्यावर आता पुढे काय तर त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे तर मुद्रा योजना आहे त्या मुद्रा योजनेअंतर्गत त्याला पैसे मिळत आहेत कर्ज मिळते आणि तो आपला स्वतंत्र व्यवसाय तयार करतोय म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या योजना एकमेकांच्याशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत हे यातून स्पष्ट होतं एक कुटुंब ज्यावेळेस त्याचा विकास होतो त्यावेळेस साहजिकच समाजाचा विकास होतो आणि हे अगदी बाळबोत आपण म्हणून एक तंत्र आहे आणि पण त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतकी सुंदर झाली की अशी अनेक कुटुंब आज पुढे येत आहेत त्यांना एक प्रकारचं स्थैर्य मिळालंय आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतरच्या निवडणुकांच्या घोषणा आहेत ना त्या फार मजेशीर असतात म्हणजे एकोणीसशे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली निवडणूक ही रोटी कपडा और मकान या घोषवाक्यावर लढवली गेली ही घोषणा जवळजवळ नव्वदच्या दशकापर्यंत तशीच होती त्यानंतर बिजली सडक पाणी ही निवडणूक घोषणा झाली म्हणजे रोटी कपडा मकान हे पाठी पडलं पण पूर्तता मात्र झाली नव्हती काही ठिकाणी तर ती मागे पडली आणि बिजली सडक पाणी याच्यावर लढली गेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये या, या सगळ्या गरजा बेसिक सुविधा या इतक्या पूर्ण केल्या की आता तीही घोषणा मागे पडली आहे आणि आता विकास 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 हे एकमेव एक झालंय प्रत्येक जनता आज म्हणते की आम्हाला मूलभूत सुविधा तर मिळता आहेतच पण त्याही पेक्षा आमच्या आकांक्षा आता वाढल्यात आमच्या इच्छा वाडले। आता वाढल्यात आणि त्या पूर्णत्वास देण्यासाठी आता मोदी काय करणार म्हणजे हे ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या इतक्या वाढल्या कारण बेसिक गरजा पूर्ण झाल्या ज्या आतापर्यंत होत नव्हत्या कुठेतरी त्याला लिकेज होत ते होत नव्हतं त्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या आणि आज लोकांची उडी ही आता आमच्या आकांक्षा ह्या पूर्ण होतील का यापर्यंत गेलेल्या नक्कीच म्हणजे जसं आपण आता म्हणालो तसं कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे आणि हो। त्याला विकसित करण्यावरती हा सगळा भर आहे तर मुख्य म्हणजे गरिबीमध्ये पहिले दोन आयाम आपण बघतो की पुरेसा अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता हे नसेल तर गरिबीचं पहिलं लक्षण मानतो आपण तर या समस्यांशी दोन हात करणाऱ्या गरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेने मोठा आधार दिला आहे असं आपल्याला माहिती आहे तर मुख्य म्हणजे कोरोना काळामध्ये कसा हात दिला या योजनेने गरीबांसाठी काय काम केलं नाही नक्कीच करोना काळ तर म्हणजे तो तर आता मागे पडला आता करोना नाहीये पण आताही ती योजना लागू आहे ती बंद झालेली नाही आहे करोना काळात तर खरंच रोजगार नव्हते आणि अक्षरशः तो मुखी काय घालायचं लेकरापाखरांच्या असा प्रश्न प्रत्येक घरात होता आणि त्यावेळेस गरिबांसाठी अक्षरशः देवदूतासारखी ठरेल अशी ही योजना मोदींनी आणली आणि प्रत्येक कुटुंबाला एक मोफत अन्नधान्य देण्याचं त्यांनी ठरवलं आता सुरुवातीला या योजनेवर टीकाही झाली की अशा प्रकारे जर फुकट दिलं तर फुकट खाण्याची सवय होईल पण माझा अनुभव मी जिथे जिथे फिरतोय मी तिथे तिथे जातोय माझा अनुभव सांगतो की लोकांना फुकट काहीही आवडत नाही लोकांना फुकट नको असतं कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वाभिमानी असतो तो म्हणतो की मी जे करतोय माझ्या कष्टाचं मला मिळू दे पण करोनाच्या काळात कष्ट करायला वावच नव्हता आणि अशा वेळेस माणसं तर जगवायची आहेत आणि माणसं जगली तर पुढे सगळं जग होऊ शकतं हे प्राथमिकता होती आणि त्यामुळे माणसं जगवणं ह्या अर्थाने मोदींनी ही योजना सुरू केली आणि खरोखर गरिबांसाठी ती खूप वरदान ठरलेली आहे म्हणजे मी अशा असे काही कुटुंब बघितली आहेत की आता नको करोनाच्या काळात रोजगार नव्हता त्यामुळे आम्ही ते फुकट धान्य घेतलं आता आम्हाला नको म्हणजे असेही सांगणारे आहेत स्वतःहून सांगणारे आहेत की आता आम्हाला नको आता आम्ही विकत घेऊ शकतो आम्ही कमवतोय आणि ही खरे म्हणजे त्या योजनेमागचं मोदींचं यश आहे कारण मोदींनी ही ज्या योजना ज्या वेळेस आणली तेव्हा त्यांनी तोच विचार केला असेल की माणसाचा स्वाभिमान तो त्याला जागा करायचं आणि एकदा का तोच जागा झाला की माणसाला फुकट नको असतं आणि ज्या वेळेस आणली त्यावेळेस खरंच परिस्थिती खूप वाईट होती आता मात्र ती नको ते हळूहळू काही कुटुंब त्याच्यातून बाहेर आहेत आणि खरंच आता ज्यांना गरज भासते किंवा गरज आहे त्यांना विपुल प्रमाणात धान्य उपलब्ध होत आहे आणि ही हे खरं म्हणजे या योजनेचं यश आहे आणि आपण बघतो म्हणजे पाकिस्तानचं उदाहरण घेतलं आपण आपल्या डोळ्यासमोर पाकिस्तानचं उदाहरण आहे आज पाकिस्तानात परिस्थिती काय आहे म्हणजे तिथे अन्नधान्य सुद्धा तो आटाही मिळत नाही बर। आहे अशा वेळेस भारतामध्ये मोफत मोठी धान्य देत आहेत याची प्रशंसा संपूर्ण जगभर आहे आणि प्रत्येक भारतीयाला त्याबद्दल गर्व आहे आणि तो असलाही पाहिजे पण त्याच वेळेस की बाबा आता आम्ही याच्यातून विड्रॉ होतो जसं उज्ज्वलाच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की ज्यांना नको आहे सबसिडी त्यांनी सोडून द्यावा आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता बरोबर आता पंतप्रधानांनी आव्हान केलेलं नाहीये पण तरीही लोक याच्यातून स्वतःहून की आता आम्ही कमवतो आम्ही स्थिरस्तावर झालो आम्ही आता याच्यातून बाहेर पडतो आणि हे या योजनेचं खरं यश आहे हो म्हणजे आता तुम्ही जसा उल्लेख केलात की आत्मसन्मान जागा झाला आहे लोकांचा आणि आत्मनिर्भर भारताकडे जाताना स्वतःची प्रतिष्ठा स्वतःचा सन्मान जपणारी जनता आपल्या भारतामध्ये असणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच आज साधारण बारा कोटी लोकांकडे पाण्याच्या जोडण्या आलेल्या आहेत आणि साडेनऊ कोटीहून अधिक लोकांकडे गॅससुद्धा स्वयंपाकाचा पोहोचलेला आहे तर मग तुम्ही उल्लेख केला तसं उज्ज्वला योजना असेल किंवा जलसे नलतक या योजना आहेत या माध्यमातून तळागाळातल्या लोकांसाठी सरकारने मोठा पुढाकार घेतलाय काय सांगूया आपण आणखीन याच्याबद्दल नाही नक्कीच ना सगळ्यात पहिलं म्हणजे मग ती घोषणाच होती बिजली सडक पाणी हे किती आवश्यक आहे आणि जीवनावश्यक गोष्ट आहे पण देशातली पाणी पुरवठा योजना असेल किंवा अगदी मेट्रो सिटी मुंबई दिल्ली वगैरे असं मेट्रो सिटी सोडल्या तर प्रत्यक्ष लहान शहर आणि खेड्यापाड्यामध्ये ज्या पद्धतीचं पाणी तिकडचे लोक पित होते किंवा आतापर्यंत त्यांना पाण्यासाठी जी वणवण करावी लागत होती ती शंभर टक्के संपली टक्के आहे का तर शंभर टक्के संपलेली नाही पण आज अनेक गावांमध्ये जल योजना आलेल्या आहेत जल जोडण्या झालेल्या म्हणजे आकडेवारी सांगायची झाली तर ती फार मोठी आहे पण आकडेवारीमध्ये न शिरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जल म्हणजे पाणी घरात असणं आणि त्यासाठी वणवण न करावी लागणं हे त्या प्रत्येक घरातल्या स्त्रीचं एक स्वप्न असायचं हो, हो। म्हणजे प्रत्येक तिला असं वाटायचं की अरे पाण्यासाठी मला पलांगभर लांब किंवा एक किलोमीटर दोन किलोमीटर चालत जायला लागू नये माझ्या घरात पाणी असायला पाहिजे आणि ते पिणं योग्य असलं पाहिजे आता या जल योजनेमुळे थेट घरात पाणी यायला लागलेलं आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं की जवळजवळ माझ्याकडे आकडेवारी आहे ती साधारणपणे तीस लाख खेड्यांमध्ये ही योजना आज कार्यरत झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पाणी पिण्यासाठी वापरलं जात आहे ते कंप्लीटली वेगळं ठेवलं जात आहे म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की नदीतून तिथेच कपडे धुवायचे तेच पाणी पुन्हा आरोग्याच्या समस्या यायच्या आए। आए। आता ते होत नाहीये आता हे प्यायचं पाणी हे एक वेगळ्या प्रकारे त्याचं नियोजन केलं जात दुसरा दुसरं तुम्ही सांगितलं उज्ज्वला योजना म्हणजे उज्ज्वला योजना ही तर खरंच वरदान ठरली म्हणजे तुम्ही मला विचाराल तर दोन हजार एकोणीस ची निवडणूक मोदी या योजनेमुळे जिंकले असं मी छातीटोकपणे सांगू शकेन कारण ज्या पद्धतीने देशातल्या स्त्रियांनी मोदींना मतदान केलं त्याचं मूळ कारण हे उज्ज्वला योजना आहे कारण कुठेतरी मुळाशी जाऊन त्यांच्या समस्यांचा समस्यांचा आणि पहिला मी त्या दरम्यान अनेक खेड्यांमध्ये फिरलो तर मला मी प्रत्यक्ष बोललो त्या स्त्रियांशी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असा विचार आतापर्यंत झालाच नाही चूल आणि मूल हे यामध्येच आम्ही अडकून पडायचं का आणि चुलीच्या समस्या हे एक स्त्रीच जाणू शकते ते फुंकणीने फुंकणं त्याचा तो सगळा होणारा धूर आणि त्यामुळे आरोग्याला होणारा त्रास आणि तो त्रास होऊ नये म्हणून कोणीतरी आमच्यासाठी फुकट म्हणजे मोफत गॅस जोडणी दिली हे आमच्यासाठी फार मोठ आहे आणि म्हणून उज्ज्वला योजना ही एक काय म्हणू आपण नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक ठरला आणि आजही अनेक खेड्यांमध्ये गौरव होतो असं आपण म्हणू शकतो की पाणी आणि गॅस या दोन्ही गरजा स्त्रियांच्या बाबतीत पूर्ण केल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पर्यावरणाची पण आणि एका अर्थी त्यांचा वेळ वाचवून त्यांना इतर कामासाठी उद्युक्त करण्यासाठी आपण यशस्वी झालोय थोडस पुढे जाऊया प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास साडेतीन कोटी घरं बांधली गेली आहेत हा आजवरचा नक्कीच मोठा आकडा आहे खरं म्हणजे इतर देशांसाठी पण आदर्श ठरेल अशी ही कामगिरी आहे आणि यावर्षी जी ट्वेंटीचं अध्यक्षपद पण भारताकडे आहे तर हे मॉडेल इतर देशांमध्ये राबवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील त्यांच्यासमोर कसा आदर्श ठेवता येईल हो मला एक मुद्दा इथे मांडायचा आहे की पंतप्रधान आवास योजनेचं यश जर कुठे असेल तर ते मधला लिकेज आहे जो मोदींनी अगदी पद्धतशीर नियोजनबद्ध नियोजन काढून टाकला तिथे या योजनेचं यश आहे आवास योजना या अगोदर पण होती सरकारकडून पैसे यायचे पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीला पोचायचे नाहीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी तर ते, ते सांगितलं दा होतं दहा रुपये दिले तर हुँ, हुँ. एक रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाईल कि नाही याची शासन आज मोदींनी जे केलं तर ते ही जी मधली गळती आहे ही गळती काढून टाकली आणि घर हे प्रत्येकाच स्वप्न असत काही लोकांना ते शक्य होतं स्वतःचं घर घेणं काही लोकांना शक्य होत नाही आणि एक घर नसेल तर ते कुटुंब किती विस्कळीत होतं हे आपण आजूबाजूला आजू बघतो म्हणजे मी तुम्हाला बीड जिल्ह्यात मी एका प्रवासासाठी गेलो होतो आणि रस्त्याने जात असताना एका ठिकाणी गाडी थांबवली एक चांगलं घर दिसलं तिथे पाणी मागितलं त्यांच्याकडे त्यांनी पाणी आणून दिलं मी म्हंटल घर नवीन दिसत आहे हो, पंतप्रधान आवास योजनेमधून पैसे मिळाले आणि आम्ही ते हे केलं म्हणून म्हटलं या अगोदर काय होतं तर या अगोदर म्हणे आमचं घरच नव्हतं मी म्हटलं म्हणजे काय तर म्हणे जोपर्यंत पक्क घर होत नाही तोपर्यंत कुटुंब विकसित होत नाही बरोबर घर नसल्यामुळे आम्ही सगळे विस्कळीत घरामुळे आपण एकत्र आलो हा जो इम्पॅक्ट आहे हा तुम्हाला देशभरात प्रत्येक ठिकाणी दिसतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे साडेतीन साडेतीन कोटी घर बर। उपलब्ध करून देणं आणि अजूनही ती होत आहेत म्हणजे हा आकडा काही थांबलेला नाही आणि एका अर्थी हे पण आहे की लोकांच्या मुख्य गरजांचा विचार केल्यामुळे लोक सरकारच्या कामामध्ये सहभागी होतात आपण असंही म्हणू शकतो की कोणत्याही गोष्टीचं यश हे लोकांच्या सहभागावरती अवलंबून आहे तर या दृष्टीने देशाला शंभर टक्के काय म्हणूया आपण हागणदारी मुक्त करणारी जी योजना अभियान होतं स्वच्छ भारत अभियान तर त्याचं लोकसहभाग हे त्याचं वैशिष्ट्य होतं तर सरकारनी लोकांचा विचार केला आणि लोकांनी सरकारला सहभाग दिला तर त्या मॉडेल बद्दल काय बोला नक्कीच म्हणजे हा तर बेसिक प्रश्न होता म्हणजे घरात संडास असणं हे हा बेसिक प्रश्न होता आणि त्याकडे आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने लक्ष दिलं मोदी सत्तेत आले आणि पहिल्यांदा त्यांनी ही गरज लक्षात घेतली आणि त्याप्रमाणे ही योजना आखली आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही खेड्यामध्ये सगळ्यात जास्त कुचंबना ही तिकडच्या स्त्रीची होती आणि उघड्यावर शौचाला जाणं हे म्हणजे आपण आता इमॅजिन करू शकत नाही आपण शहरात राहतो म्हणून पण गावात ती परिस्थिती होती आणि अशा वेळेस मोदींनी ते सगळं विचार तो सगळा विचार करून अगदी योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने ही योजना आणली आणि अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभिमान असतो आणि तो स्वाभिमान जपण्याचा ती व्यक्ती कसोशीने प्रयत्न करत असते अनेक वेळा असं होतं की परिस्थिती त्याला तो स्वाभिमान जपायला देत नाही ज्या वेळेस मोदींनी याच्यात पहल केली की बाबा नाही आपण प्रत्येकाच्या घरी संडास असले पाहिजेत नाहीतर आम्ही अनुदान देऊ तुम्ही बांधा त्यावेळेस त्याने हा जो सर्वसामान्य व्यक्ती होता त्याला कळत होतं तो की आपल्या घरातली स्त्री उघड्यावर जाऊन बसते आपण उघड्यावर जाऊन बसतो हे योग्य नाहीये पण इलाज नव्हता आणि डोक्यात कोणी भरवत नव्हतं मोदींनी फक्त त्याच्यात पुढाकार घेतला आणि तो स्वच्छतेला आणि सगळ्याला चालना म्हणजे जसं आपण म्हणालो की आत्मसन्मान असणारे नागरिक एकत्र येऊन एक आत्मनिर्भर भारताकडे आपल्याला जाता येईल तर मला थोडस सा सांगा की आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये ज्यांनी कोरोना काळामध्ये अर्थव्यवस्थेत प्राण फुंकले चक्क बरोबर तर त्याच्या जोडीला मुद्रा योजना स्टँडअप योजना याही होत्या तर या सगळ्या योजनांनी अनुसूचित जाती जमाती गरीब वंचित यांचा विकास कसा घडवून आणला उद्योजकतेसाठी कसं त्यांना प्रोत्साहन दिलं अगदी नक्कीच म्हणजे तुम्ही कदाचित वर्तमानपत्रात वगैरे वाचलं असेल की नोकरी गेली आणि मग काहीतरी एक छोटासा धंदा सुरू केला काही खाण्याचा धंदा असेल किंवा काही पदा वस्तूंचा धंदा असेल स्वयंरोजगार स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारच्या दिशेने ही मंडळी जेव्हा उतरतात कोणी असेल तुम्ही मी कोणी असेल तेव्हा सगळ्यात मुख्य मु, अडचण असते ती म्हणजे कर्जाची बरोबर आणि कर्ज मिळणं हे म्हणजे सोपी गोष्ट नाही ते मोठ्या लोकांना मिळतं पण सर्वसामान्य माणसाला कर्ज हे मिळत नाही आणि अशा वेळेस मोदींनी ही जी मुद्रा योजना आणली त्यामुळे कर्ज मिळणं मिळण्याची प्रक्रिया सोपी झाली लक्षात घ्या अगोदर ही कर्ज मिळत होत पण प्रक्रिया इतकी किचकट हो। होती की कि बाबा भीक नको पण कुत्र आवर असं म्हणण्याची वेळ यायची मोदींनी ही योजना सरळ केली सोपी केली आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झाले किंवा रस्त्यावरचे विक्रेते त्यांना त्यांचं भांडवल चलत राहावं म्हणून त्यांना जे कर्ज अशामुळे एक रोजगार निर्माण झाला म्हणजे अगदी सोपं उदाहरण घेऊन रस्त्यावर वडापावची गाडी टाकणारा एक व्यक्ती ती व्यक्ती दोन माणसांना रोजगार देते बरोबर केवळ ती स्वतःचाच रोजगार हे करत नाही ती दोन माणसांना रोजगार देते आणि असे हे रोजगार निर्मिती होत गेली आणि जास्तीत जास्त लोक मग स्वतः आपण आत्मनिर्भर कसे होऊ बरोबर आपण आपल्या सोबत स्वयंपूर्ण स्वावलंबी झालं तर स्वयंपूर्ण समाज स्वावलंबी त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो एक एक योजना एकमेकांशी संलग्न घडित आहेत हे कसं एक सर्कल एक वर्तुळ मोदींनी तयार केलं बरोबर हे खरं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे विकास हा असा तुकड्या तुकड्यात नाही बघतायत त्याचा एक संबंध समग्र चित्र बघितलं पाहिजे आपण याच दृष्टीने वाटचाल करतच होतो दोन हजार चौदा पासून फक्त कोविडच्या रूपानं सगळ्या जगासमोरच एक मोठं संकट आलं भारताने त्याची झळ सोसलीच पण त्यातही पंतप्रधानांनी त्यांची जी तेजस्विता आहे त्यानुसार त्यांनी एक संदेश दिला देशाला की संकटाचं रूपांतर संधीत केलं पाहिजे आणि हा मूलमंत्र उचलून भारताच्या ज्या कोविड लसी होत्या तर त्यांनी त्या मोहिमांनी अक्षरशः तो अंमलात आणून दाखवला तर त्याबद्दल काय सांगाल जगभरात भारताच्या लसींबद्दल ज्यावेळेस दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला मिळतो त्यावेळेस तो काय करू शकतो हे त्याचं एक परफेक्ट उदाहरण कोविड काळामध्ये म्हणजे अमेरिकेसारखी महाशक्ती तिने दोन हात टेकले होते पण मोदी मात्र कॉन्फिडंट होते आठ मान्याने भारत उभा होता आणि okay. ते कॉन्फिडन्ट होते आणि त्यांच्याकडे बघून जेता देशातील जनता निर्धास्त होती की नाही ती व्यक्ती आहे ना मग आपण या संकटात सुरक्षित आहे सुरक्षित आहे आणि तसंच झालं की बघता बघता भारताने स्वतःची लस निर्माण केली आणि ही लस निर्माण करताना वसुदेव कुटुंबकम हा जो संदेश आहे हा संपूर्ण जगाला दिला जे गरीब देश आहेत आफ्रिकन देश आहेत त्या देशांना मोदींनी डिप्लोमसी म्हणून लस दिली म्हणजे इकडच्या लोकांना तर लस मिळाली जवळजवळ पन्नास कोटी लोकांना मोफत लसीकरण केलं जे कोणीही त्याची खात्री देत नव्हते म्हणजे अगदी बीबीसी सारख्या वृत्तवाहिनीने पण भारत आता या करोनामध्ये संपणार असं सांगितलं होतं त्या बीबीसी ला आपले शब्द मागे घ्यावे लागले किमिया घडवली आणि नुसती किमिया नाहीये तर त्याच्या मागे जे नियोजन होत त्या नियोजनाने अख्ख्या जगाला बुरळ पडली की मोदींनी हे नियोजन कसं केलं आणि कालच मी बातमी वाचली की अमेरिकेच्या तीन विद्यापीठांमध्ये मोदींचं करोना काळातलं कर नियोजन याच्यावर अभ्यास करण्यात येणार तर इतकं ते परफेक्ट नियोजन होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट हो म्हणजे जे आता विरोधक मोदींची टिंगल करतात टाळी थाळी आणि टाळी वाजवणं पण नाही जनसहभाग त्याच्यातून मोदींनी जनसहभाग मिळवला आणि तेच सूत्र जे स्वच्छ भारत मध्ये जनसहून आपण तिकडे आणलं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घ्यायला सच नक्कीच नक्कीच म्हणजे आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा का विकसित व्हायला पाहिजेत कशा विकसित व्हायला पाहिजेत तर ह्याची मुख्य दूरदृष्टी ह्या सरकारकडे आहे जी इतके दिवस कदाचित अभावाने आढळत होते तर ह्या सेवा सार्वजनिक आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कसे कसे प्रयत्न करत आहे नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या योजना ज्या आहेत ते एका पोर्टलवर आहेत बरोबर म्हणजे कोणीही उठून उद्या त्या पोर्टलवर जाऊ शकतं आणि त्या पोर्टल मधल्या त्या योजना बघू शकतं हु। हे इतकं सोपं मार्गदर्शक आहे आणि तुम्ही इकडे क्लिक करा आयुष्यमान योजना तुम्हाला नीर रिप्लेसमेंट करायचं आहे तुम्हाला तुमची बायपास सर्जरी करायची आहे तुम्ही तिथे जा आयुष्यमान योजनेअंतर्गत तुम्हाला त्याच्यातून किती पैसे मिळू शकतात हे तिथे तुम्हाला सगळं डिटेल्स मिळतं एका क्लिकवर मिळतं आणि इतकंच नाही तर तो, तो फॉर्म भरून द्या तुम्ही तुम्हाला जमलं नाही तर ते मित्र म्हणून एक योजना आहे मुलं हे काम करून तुम्हाला देतात ते करून देतात त्यांना दोन पैसे मिळतात त्यांना रोजगार मिळाला पण इतकं सोपं केलंय आणि कुठेही लूप सोल नाहीत म्हणजे बाबा पाच लाख आपल्याला मिळणार आहेत पण त्यातले अडीच लाख मध्येच कोणतरी आहे याची सुतराम हु. ही शक्यता नाही कारण हे सगळे पैसे हॉस्पिटलला जाणार मध्ये कोणीही नाही कोणीही दलाल नाही कारण कोणी कुठेही गळती नाही आणि इतकं सोपं झालंय आणि त्यामुळे ही योजना आपोआप तळागाळात पोचलेली आहे म्हणजे आज मुद्रा विकास योजना योजनेअंतर्गत एक तरुण माझ्याकडे आला कर्ज म्हणून त्याला दाखवलं बाबा हे उघड बघ तीन महिन्याने फोन आला मला की माझं काम झालंय मला कर्ज मिळालं मी इतकं सोपं झालंय कोणाच्या काय म्हणतो आपण शिफारशीची पण गरज नाही वशिराचीही गरज राहिली नाही फक्त तुम्ही वेळ काढला पाहिजे तिथे बसलं पाहिजे पोर्टरवर त्यांनी ज्या काही रिक्वायरमेंट दिलेल्या पाहिजे हो म्हणजे एक प्रकारे डिजिटल इंडियानी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला हात दिलेला आहे की भारत एका मोठ्या भरारीसाठी सिद्ध झालाय म्हणजे डिजि डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या गोष्टींचा आपल्या कामांचा वेग वाढवलाय हो त्यामध्ये पारदर्शकता आणली सोपे पण आणलाय आणि सर्वच प्रकारे म्हणजे आरोग्य क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवून आणण्याचं काम डिजिटल इंडियाने करून दाखवलंय एका अर्थे म्हणजे आपली जी वॅक्सिनेशनची जी वेबसाईट आहे आणि कोविन आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला हेच दिसतं की जगभरात तो एक आदर्श तो उपक्रम ठरावा असं काम त्यांनी करून दाखवलं तर नक्कीच केंद्र सरकारच्या ह्या नऊ वर्षातल्या कामगिरीबद्दल आज आपण जी क्षेत्र निवडली होती सामाजिक क्षेत्र आणि विकास सामाजिक विकास आणि आरोग्य त्याबद्दल आपण आज छान चर्चा केली तिथे वेळ थोडा कमी पडला कदाचित सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्यालाही पुढच्या भागातल्या विषयांकडे नक्कीच वळायचं आहे याबरोबरच आपण आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपवतो आहोत इथं येऊन पत्र ज्येष्ठ पत्रकार संतोषजी माळकर यांनी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे वाहिनीकडून मनपूर्वक आभार थोड्याच वेळात भेटूया साडेनऊच्या बातमीपत्रात वाहिनीवर